वाशिममध्ये शाहीर लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीने सुप्रसिद्ध गीतकार आणि गायक विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वात लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. शाहीर लोककलावंतांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदच्या कार्यालयामार्फत जनजागृतीचे कार्यक्रम लोककलावंतांच्या माध्यमातून राबवण्यात यावे. वृद्ध कलावंतांना 5,000 रुपये मानधन देण्यात यावे. वृद्ध कलावंतांच्या जुन्या फाईल्स निकाली काढण्यात याव्यात. दिल्ली येथे संविधानाची प्रत जाणणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे. प्रत्येक तालुक्यामधून किमान 100 वृद्ध लोककलावंतांना मानधन मिळाले पाहिजे. शासकीय योजनेत लोककलावंतांना 10% सवलत मिळाली पाहिजे. लोककलावंतांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. भूमिहीन कलावंतांना शासनाकडून जमिनी मिळाला पाहिजे. त्याचबरोबर लोककलावंतांच्या मानधनासाठी पुरुष 45 तर महिला 40 वर्ष असले पाहिजे. वृद्ध कलावंताच्या विधवा पत्नीस मानधन मिळाले पाहिजे. आदी मागण्यांसाठी लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली आहे. 4 वर्षापासून जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं राज्य या महाराष्ट्रावरती आलेलं आहे तेव्हापासून लोककलावंतांच्या सर्व जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाकडे या शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यावरती वृद्ध कलावंत आणि साहित्यिक मानधन निवड समिती असते. तर आजपर्यंत गेल्या 4 वर्षापासून हे सरकार आल्यापासून आजपर्यंत राज्यातल्या जवळजवळ 17 जिल्ह्यांच्या मानधन कमिटीची स्थापना सरकारनं केलेली नाही आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1,000 कलावंतांचे वृद्ध कलावंतांचे मानधनाचे अर्ज धूळ खात पडलेले आहेत. सर्व जिल्ह्याच्या मानधन कमिट्या ताबडतोब सरकारनं गठीत कराव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे. लोककलावंतांनी वाद्य गाजवत गीत गाणे गात नागरिकांचे लक्ष वेधलंय. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलंय. मोर्चा DR इंगळे, सुषमा देवी, विनोद विद्यासागर, मधुकर गायकवाड, वनिता भगत, रवी जोगदंड, पांडुरंग पडगन आदींसह बहुसंख्येने लोककलावंत महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. प्रतिनिधी विनोद तायडे, ब्युरो रिपोर्ट, वाशिम.